सावंतवाडी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना 8 भाजप 2 अशी परिस्थिती होती. 2021 साठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 8 जागा ताब्यात घेत जोरदार मुसंडी मारली आहे. शिवसेना महाविकास आघाडीला 3 जागांवर समाधान मानावं लागलं. शिवसेनेला धूळ चारत भाजपने जुना हिशोब व्याजासहित चुकता करत जोरदार जल्लोष केलाय. भाजपने आपली सत्ता आपल्याकडे राखण्यामध्ये यश मिळवले. भाजपने 12 पैकी 9 जागांवर आपल्या उमेदवारी विजय करत शिवसेनेला धूळ चारायचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते मयत सारंग यांनी आपलं वर्चस्व हे कोलगाव मतदारसंघात कायम ठेवत 9 उमेदवार हे निवडून आले. त्यांचे भाऊ दिनेश सारंग सुद्धा विजय झाले. तर शिवसेनेचे मायकल डिसोजा असतील, मेघश्याम काजरेकर असतील, यांना मोठा धक्का हा कोलगाव मतदारसंघात ग्रामपंचायत मध्ये मिळाल्याचं पाहायला मिळतं. माझ्यासोबत मयत सारंग आहेत. महेशजी, मोठा धक्का शिवसेनेला कोलगाव मध्ये मिळालेला आहे, भाजपने वर्चस्व राखलेलं आहे, पहिली प्रतिक्रिया काय? हा विजय आहे तो भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेबांचा विजय आहे. कारण त्यांनी जे तळागाळात आज जे विकास कामं किंवा वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत ते आम्ही पोचवण्यास यशस्वी ठरलो, त्यामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर हा विजय आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळींचं मी अभिनंदन आभार व्यक्त करतो. कारण जे जे सहकार्य पाहिजे, जे जे प्रचार यंत्रणामध्ये किंवा आपले जिल्हाध्यक्ष राजन तेली साहेब असतील किंवा आमदार नितेश राणे साहेब असतील किंवा आपले रवींद्र सरांचं साहेबांचं किंवा सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं, म्हणून आम्ही हा एवढा मोठा विजय आज मिळवलेला आहे. अस्तित्वाची लढाई मानली जात होती. तालुक्यातल्या 11 ग्रामपंचायतपैकी सर्व जणांचं लक्ष हे कोलगावकडे होतं. प्रतिष्ठेची लढाई होती आणि त्यामध्ये तुम्ही सरशी मारलेली आहे आणि आपलं वर्चस्व कोलगावातलं दाखवून दिलेलं आहे, त्याबद्दल काय? हा विजय वर्चस्वता नाही होता, हा विकासाचा मुद्दा होता. कारण 5 वर्ष सत्ता त्यांच्याजवळ होती, 5 वर्ष सत्ता असताना कुठलाही विकास त्यांनी केला नाही, म्हणून आज जनतेने किंवा आपल्या मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे. मायकल डिसोजा यांचे भाऊ असतील किंवा मेघश्याम काजरेकर यांच्या पत्नी असतील, जे विद्यमान तिथले लोकप्रतिनिधी आहेत, यांचे भाऊ किंवा पत्नी यांना लोकांनी आज पराभूत केलेलं आहे, त्याबद्दल काय? भाऊ किंवा पत्नी ह्याला महत्व नसतं, विकास काम करणाऱ्याला महत्व असतं. आज जे 10 वर्ष 5 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती आणि सत्तेत त्यांनी कुठलाही विकास काम केलं नाही, त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे. कारण आपला व्यवसाय गुंग राहायचं, इलेक्शन आल्यानंतर कुठले तरी बाबा आणायचे, पिवळे कपडे घालायचे, सगळीकडे फिरायचं, हा विषय त्यांचा आहे. आज लाईव्ह सिंधुदुर्गकडे आज त्यांनी मुलाखत दिली, लाईव्ह सिंधुदुर्गकडे मुलाखत दिली की इकडे बाबा समोरच्या बॅनरने आले, आम्ही ग्रामदेवताला मानतो, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने आम्ही सर्व हे आज करू शकलो आणि आज ग्रामदेवतेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, आपल्या कुलदेवतेवर सर्वांच्या विश्वास आहे. भाजपच्या तुम्ही नेते आहात, तालुक्यातल्या 11 ग्रामपंचायतचं चित्र बघितलं, सगळीकडे भाजपचं वर्चस्व दिसत आहे, काय विश्वास व्यक्त कराल? 11 पैकी किती ग्रामपंचायतमध्ये भाजप सत्ता काबीज करेल? माझ्या मते जवळपास 7 ते 8 ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि चांगल्या पद्धतीचं भारतीय जनता पार्टीला ह्या तालुक्यात यश मिळेल आणि भरपूरचा भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल आणि इकडचा जो जिल्हा परिषद आहे भारतीय जनता पार्टीची 9 च्या 9 जिल्हा परिषद आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. जनतेचा विजय आहे, परिवर्तनाची गरज होती आणि मळेवाडीत परिवर्तन झालेलं आहे आणि भाजपातल्या माध्यमात आम्ही विकास कामांना प्राधान्य देऊ. भाजपच्या अनेक जागा अनेक ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता आल्याचं दिसतं, त्याबद्दल काय सांगा? नाही, भाजप केसरकर यांना कंटाळलेले लोक आहेत, तो त्यांनी मतपेटीतनं आपला राग व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी मळेवाडमध्ये देखील भाजप पुरस्कृत पॅनलनं 6 जागांवर आघाडी घेतली आहे. उरलेल्या 5 जागांचा निकाल आता येणार आहे, मात्र मळेवाडमध्ये भाजप पुरस्कृत पॅनल हे आघाडीवर एकंदरीत तालुक्यात पाहिलं तर भाजपनं कमबॅक केलेलं पाहायला मिळतं, शिवसेनेला मोठा धक्का मानल्याचं हे पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन सावजीसह विनायक गवस, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका.